अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण करण्याचा नुकताच निर्णय घेतल्याने सर्वत्र शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। जामनेर शहरात देखील 8 जानेवारीपासून शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिर राबवण्यात येत असून न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील 15 ते 18 वयोगटातील 70% विद्यार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला नमस्कार, मी इंग्लिश स्कूल दामले पर्यवेक्षक टाईपी चौधरी मॅडम बोलत आहे। आमच्या शाळेत दिनांक 8 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत लसीकरण सुरू आहे। आमच्या शाळेतील व दामनेर शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी लसीकरणासाठी मी इंग्लिश स्कूल दामनेर या ठिकाणी येत आहे। कोरोना संदर्भात सर्व नियमांचे पालन करून आपली शिस्तीत कोणताही गोंधळ होऊ न देता लसीकरणाचं हे काम सुरू आहे। या कामामध्ये आपले पोलीस हेडक्वार्टरमधून त्यांचंही सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे। आजपर्यंत आमच्या शाळेतील 70% विद्यार्थ्यांचं लसीकरण अगदी व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे। तरी राहिलेल्या उर्वरित मुलांचे लसीकरण 100% पूर्ण करून घेणे ही आमची जबाबदारी असणार आहे। तर शासनाच्या 100% लसीकरण या कामामध्ये सहकार्य करून पूर्ण शाळा पूर्ववत सुरू व्हाव्यात हाच एक उद्देश आमचा सुद्धा असणार आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।